नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 23 जुलै रोजी दुपार शिफ्टचे जे तलाठी भरती परीक्षेतील प्रश्न आहेत ते अभ्यासत आहोत. यामध्ये हा एक प्रश्न होता, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 85 हा कोणता खाडीतून जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय जलमार्गांचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला निश्चितच उपयुक्त आहे, तो पाहून घ्या. आणि हा जलमार्ग रेवदंडा खाडी ते कुंडलिका नदी, राष्ट्रीय जलमार्ग 85 हा रेवदंडा खाडीतून जातो आणि या जलमार्गाची लांबी आहे 31 मीटर. राष्ट्रीय जलमार्ग परीक्षेत विचारले जातात आणि त्यानुसारच तो व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की पाहून घ्या, तुम्हाला उपयुक्त ठरेल. अस्पृश्यतेबाबत कोणते कलम आहे असा प्रश्न होता आणि कलम 17 हे अस्पृश्यतेबाबतचं आहे. अस्पृश्यता निवारणासंबंधीचं कलम 17 आहे. कलमासंबंधी रोज एक प्रश्न येतोय आणि त्यासाठी आपण या अगोदरच्या म्हणजे शिफ्ट 1 चे जे प्रश्न अभ्यासले आहेत त्याच्यामध्ये कलम 15 ते 35, कलम 12 ते 35 ह्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तेही पाहून घ्या, जेणेकरून त्यामध्ये कलम 17 उल्लेख झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, थीम ऑफ अर्थ इयर 2018, 2018 ची जो पृथ्वी दिवस आहे त्याची थीम काय होती. तर हा अर्थ डे 22 एप्रिलला साजरा करतात आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी याची थीम होती एंड प्लास्टिक पोल्युशन. अर्थ डे 2018 थीम इज एंड प्लास्टिक पोल्युशन, म्हणजेच प्लॅस्टिकचं प्रदूषण टाळणे ही या वर्षीची थीम होती, म्हणजेच 2018 ची. त्यानंतर चांदोली धरण कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न होता आणि चांदोली हे धरण महाराष्ट्र राज्यात असून सांगली जिल्ह्यात 32 शराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. राज्य महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया गेम्स 2019 मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण जिंकले. तर महाराष्ट्राने 89 सुवर्ण जिंकले. तर सुवर्ण 85, रौप्य 61 आणि ब्रॉन्झ कांस्य 81 अशी मिळून एकूण 227 पदकं या गेममध्ये महाराष्ट्राने जिंकलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, प्रकल्प 15B नुसार नौदलातील युद्धनौका कोणती. तर याचं उत्तर आहे IS इम्फाळ ही युद्धनौका आहे. स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये प्रथम राजधानी कोणती आहे. तर याचं उत्तर आहे भोपाळ. आणि सलग 3 वर्ष ही स्वच्छ राजधानीचा मान पटकवते आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम राजधानी भोपाळ येते. भोपाळ ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद दिल्ली कोणी आयोजित केली होती. तर याचं उत्तर आहे तेरी, म्हणजेच TERY, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आयोजित केली होती. यालाच टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट असंही म्हणतात आणि याची स्थापना 1974 मध्ये झाली. तेरी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे, लोहपुरुष कुणाला म्हणतात. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असं म्हणतात आणि यांचा जगामध्ये सर्वात उंच असणारा पुतळा गुजरात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बांधला गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे, अमीबा सारखी शरीरातील कोणती पेशी असते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी संदिग्ध आहे. तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट लिहा. नरेंद्र मोदीजींनी धुळ्यात कोणत्या नदीवर उद्घाटन केले आणि याचं उत्तर आहे तापी नदीवर. धुळे जिल्ह्यात 21 कोटींच्या किमतीचा व सद्यस्थितीत पूर्ण झालेला अक्कलपाडा सिंचन प्रकल्प आज 550 कोटींच्या खर्चावर पोहोचला. आणि सुलेपाडा जामफळ सिंचन योजना आहे, अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना तापी नदीवर आहे आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं तापी नदीवर. मिथेन वापरणारे पहिले राज्य कोणते. तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. मिथेन वापरणारे पहिले राज्य आहे तामिळनाडू. यानंतरचा प्रश्न आहे,
साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये नोबेल पारितोषिक साहित्यातलं अनाउन्स झालं नव्हतं, आणि हे असं पहिलंच वर्ष आहे दुसऱ्या महायुद्धानंतर की ज्या वर्षी साहित्यातलं नोबेल दिलं गेलं नाही. आणि याच्या अगोदर म्हणजे 2017चं कॉझियो इशिगुरो यांना हे पुरस्कार साहित्यातला नोबेल मिळालेला आहे. आणि आता 2019 ला, या वर्षी 2018 व 2019 असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. काझियो इशोगोरो यांना 2017 चं नोबेल पारितोषिक मिळालं. पुढील प्रश्न आहे, बिहार राज्याची स्थापना दिवस कोणता? तर बिहार राज्याचा स्थापना दिवस आहे 22 मार्च. राज्याचे स्थापना दिवस हे व्यवस्थित लक्षात घ्या, असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. राईट टू सर्व्हिस बाबत प्रथम अपील कोणाकडे करता येतो? तर याचं उत्तर आहे, संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रथम अपील करता येतो. राईट टू सर्व्हिसचा प्रथम अपील कोणाकडे करता येतो? तर संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येतो. लोकसेवा आयोगावरती प्रश्न होता, असाही एक आलेला आहे, पण प्रश्न काय आहे तो माहित नाही. त्यानंतर जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि हा व्हिडिओ पाहिला त्यासाठीही धन्यवाद. थँक्यू.